जळगाव जांबुटी रोडवरील किनेजवळ शनिवारी रात्री झालेल्या कार अपघातात अलारवाड येथील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. अन्नय्या उर्फ राकेश सावंत बडकी असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून सोनार गल्ली वडगाव येथील एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी जोशी गल्ली शापूर येथे ही घटना घडली. श्रीधर शशिकांत धरेंनावर वय 29 असे जखमी तरुणाचे नाव आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये विक्रीसाठी छुप्या मार्गाने नेण्यात येणारा गांजा, 4 मोबाईल, 3 चार्जर कारागृह प्रशासनाने जप्त केले. कारागृहामध्ये सुरू असलेल्या बांधकामासाठी लागणाऱ्या मुरुमच्या डंपरमधून गांजा मोबाईल कारागृहात नेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालक लक्ष्मण मल्लाप्पा धनगर याला अटक केली आहे. 2 बालकांवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश संभाजी कुंभार या नराधमास शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मसुरे डांगमोडे येथील नवविवाहित दाम्पत्य संतोष गंगाराम ठाकूर व सानवी संतोष ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या स्वतःच्या राहत्या घरातील खोलीच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दोघांनाही दुर्धर आजाराची बाधा झाल्याने जन्माला येणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकातील एका भोंदू गावाने वास्कोतील एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या 2 वास्कोतील साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. तो भोंदू बाबा फरार झालेला असून तो स्वतःला श्री श्री रविशंकर म्हणून संबोधून घेत होता. हणजून पोलिसांनी शनिवारी पहाटे 2:40 सुमारास हणजून सारांतोवाडो येथे छापा घालून संतोष अब्राहम मंडळ याला अटक केली आहे व त्याच्याजवळून 1,333 ग्रॅम गांजा जप्त केला. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.